लागलं तुला? मला पाठीला लागलं आणि फक्त पाठीला लागलं नाही आहे. There should be like two big barrels and they should put sugarcane in the middle. There should be a big rod that used to be attached. So the ox should be tied and it used to, you know, revolve around it. And once it revolved around it, the chain got crushed and the juice was collected. So this particular sound was the sound of the bell that the oxen wore. So that is why every sugarcane juice vendor has it. Like even when the people do it manually, they still have it on the wheel of the machine. कुठले? हा कडुलिंबाचा आहे, कारल्याचा, तुळशी आणि पुदिना मिक्स आहे, हा आले लिंबू, आंबे आहे आणि हा आवळा आहे. दहा ते दहा वाजेपर्यंत जवळजवळ 100-150 रुपये ज्यूस घेऊन जातात. It's like we don't have any option, so we prefer street food because it's preferable, it's cheap and yeah. It tastes good, so it's better than cooking at home actually. Okay. संध्याकाळी 3:30 पर्यंत असतात, दुपार पर्यंत दुपारी पोळी भाजी असते आपल्याकडे, पुलाव असतो, पिठलं भाग असतं, पोहे आणि वडापाव, पोहे सांबार टाका. केरला वाले है, मेरा नाम रघु है और हम लोगों डोसे का धंधा करते हैं. डोसा, इडली, वड़ा और चाइनीज डोसा, मैसूर मसाला, उत्तप्पा तरह बनाते हैं. इधर खाने के लिए अच्छा अच्छा लोग आते हैं, बोले इसका 1.5 किलो डेढ़ किलो छोटे छोटे लोग आते हैं खाने के लिए. सुबह से 8 बजे से शाम को 5 बजे तक धंधा करता हूँ. हम लोग को केरला से आया, हम लोग पहले बॉम्बे में था, यही धंधा करता था. केरला से उधर पहले पहले मतलब 25 साल पहले मतलब कुछ ऐसा काम नहीं था हम लोग को. फिर हम लोग को बॉम्बे में गया, उधर यही काम मिला. अगर काम करके ऐसा हम लोग का मेरा एक दोस्त था इधर, दोस्त भाई इधर धंधा करने को शुरू हो गया, इसलिए मैं इधर आया हूँ. मैं We come twice in a day, once in the morning and once before he leaves the college. And the guy knows us very well, so it's the best place. He got different things like dosa and uttappa and idli and all, but the best one which we like is idli. Yeah. Love that thing. I love this, the southern.
हेलो आमचा मेन मॅनेजर गोखले त्या सर नेम गोखले आज 10-15 वर्ष माझ्या इकडे काम करतो पण त्याचं नाव काय मला अजून माहिती फक्त गोखले काका गोखले काका पुढचं मागचं दोन्ही घेतो हॉटेलमध्ये मॅनेजर होतो कॅफे डिलाईट नावाच्या हॉटेलमध्ये त्याच्यानंतर हे चालू केलं त्याला मार्जिन चार मिळालं त्यावेळेला मी 4 आणमध्ये चहा विकला आणि 1-12 वडापाव जवळजवळ 85 अगोदर ते गोष्ट आहे वयाच्या 85 आपलं 85 साल त्याच्यानंतर मग हेच चालू केलं त्याचा व्यवस्थित धंदा बसलेला आहे त्यामुळं आणि मटेरियल वगैरे सगळं मार्केटमधनं आणतो मी द स्पेशालिटी ऑफ दिस टी स्टॉल इज दे हॅव अ ब्लॅक टी विच इज मेड विथ लेमन यू गो टू लॉट ऑफ कॅफेज अँड टी हाऊस यू गेट लॉट ऑफ टी लॉट ऑफ टी बट द टी विच इज मेड हिअर ही मिक्सेस विथ लेमन There is nothing special about it, but the taste which he gives, you cannot find it any other store. And it's cheap also. It's not about the price, but it's the love he gives it. Ye lo, aap log kitne time nikalo. Green tea. Mala denar ka kaam. Theek hai tum. Ani aapli giraki hi sipi aapli dost log kare. काका अंकल म्हणून असं पैसा असू किंवा नसू गिरायकाला आपण कधी आतापर्यंत नाराज केलेला नाही ते माहिती आहे मला एकदम फ्री होता काका पैसे नाहीये वडापाव द्या उद्या देते काका इथं आल्याशिवाय काका पैसे मागत नाही पण जवळ आले तर हमारे डैडी पहले दिल्ली में थे निजाम कादी कबाब कनॉट प्लेस में का नाम क्या था मोहम्मद सलीम से वहाँ से वो किसी ने लाया उसको यहाँ पुणे में मोगल प्रिंसेस करके रेस्टोरेंट था होटल उसमें थे वहाँ से उसके बाद में ये मालक जब दोले पाटिल रोड अपना रमे थे वो उनके बच्चे को लेके जाते थे वहाँ खाने के लिए उनसे भी बातचीत हुई तो उसके साथ से इधर चालू किया चालू करने के बाद तकरीबन उसके बाद में फिर डैडी ने हमको यहाँ बुलाए उस टाइम हम कलकत्ता में चाय की दुकान में काम करते थे हाँ यहाँ बुलाया उसके बाद में फिर हम यहाँ चालू हो गए तो अभी कम से कम यहाँ मेरे को 21 ईयर्स हो गए 21 साल हो गए मेरे को कुछ दिन से अभी तक ये सिलसिला चालू है हमारे पास कस्टमर जो है स्टूडेंट ज़्यादा है फैमिली कस्टमर सब अच्छे कस्टमर ज़्यादा है मुंबई के बहुत सारे कस्टमर थे आज से जो मेरे पास कस्टमर जब मैंने स्टार्ट किया तब से कस्टमर मेरे पास आज तक है वो आता है अभी तक चिकन काटने का वो अच्छा है महंगे खाने के लिए भी अच्छा है और महंगा भी है हम इसमें से एक दिन तीनों मिलके एक खान का ट्री मिस करके खा रहे हैं चिकन बस ठीक तुम्ही जेव्हा सांगत जेव्हा चालू दोन आणून देतो पानी बॉटल कौन सा चाहिए ठंडा सादा हाँ यही पे लेके जा भाई ठंडा पानी 15 रुपये
पोहा पोहे का पोहे का एकच झालं ना एकच नाही रे नाईट आउट आफ्टर नाईट आउट वी कम ओवर हियर जस्ट स्नॅक्स दैट वी गेट आउट हियर मे बी पोहे उपमा दैट्स व्हाट वी गेट बोल म्हटलं बोल त्यांना पोहे लागतात ये कदम ये पत्थर है